Good morning, students. Today we are going to start our new lesson, lesson number 18, subject verb agreement, class 4 subject grammar. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत 18वा, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट क्लास 4. ओके, नाउ फर्स्ट वी कैन सी सम एग्जांपल्स. ओके, व्हिच इज रिटन हियर, जे लिहिले आहे किंवा फर्स्ट वन, द बॉय स्पीक्स इंग्लिश. ओके, नेक्स्ट द बॉय स्पीक इंग्लिश. थर्ड सेंटेन्स, ही इज राइटिंग ए स्टोरी एंड दे आर राइटिंग ए लेटर. ओके, हियर आर सम एग्जांपल्स. इन द फर्स्ट सेंटेन्स द सब्जेक्ट बॉय इज इन द सिंगुलर नंबर. बघा, फर्स्ट सेंटेन्स मध्ये आलेला जो सब्जेक्ट आहे, जो बॉय आहे आपला, तो कसा आहे, सिंगुलर आहे. सिंगुलर म्हणजे कसं आहे, एक वचने आहे. बघा, इथे आलेल्या सेंटेन्स मध्ये पहिला जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे, आपला बॉय, हा सिंगुलर आहे. ऍज पर द सिंगुलर सब्जेक्ट वी टेक दिअर वर्ब स्पीक्स. बघा, त्या ठिकाणी आलेला आहे वर्ब्स, आपलं स्पीक्स हे कसं आहे, सिंगुलर. जर थर्ड पर्सन सिंगुलर जर सब्जेक्ट असेल तर आपण वर्बला येस किंवा येस अटॅच करत असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि नेक्स्ट सेंटेन्स आपलं दिलेलं आहे द बॉय स्पीक इंग्लिश. या ठिकाणी आलेला जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे, आपला प्लुरल, बॉईज. आणि क्वेश्चन आलेले बॉय हे सिंगल आहे, एक क्वेश्चन आहे, म्हणून आपण त्यानुसार घेतलं. आणि या ठिकाणी आलेलं जे बॉईज आहे ते बॉईज कसं आहे, अनेक क्वेश्चन आहे, प्लुरल आहे, त्यानुसार आपण घेतलेलं जे वर्ब आहे ते कसं आहे, स्पीक आहे. बघा, इन द सेकंड सेंटेन्स द सब्जेक्ट बॉईज इज इन द प्लुरल नंबर. जो सब्जेक्ट आहे, जो बॉईज आहे, तो कसा आहे, प्लुरल आहे, संख्येमध्ये जास्त सांगितलेले आहे. सो द वर्ब इज ऑल्सो इन द प्लुरल फॉर्म. आणि त्यामुळे तिथे आलेलं जे वर्ब आहे हे सुद्धा कसं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये आहे. थोडक्या म्हणजे काय, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की सब्जेक्ट आणि वर्ब मध्ये एक प्रकारचा काय असला पाहिजे, बॉन्ड असला पाहिजे, एक प्रकारचा करार असला पाहिजे. एग्रीमेंटचा दुसरा समानार्थी शब्द आपण घेऊ शकतो बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय, करार. त्या दोन्हीमध्ये, कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये ज्यावेळेस एखादा प्रकारचा एक विशिष्ट असा बॉन्ड असतो, संबंध असतो किंवा एग्रीमेंट असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट असं म्हणत असतो. ओके, हियर इज वन डेफिनेशन. बघा, इथे एक डेफिनेशन दिलेली आहे रिलेटेड विथ सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. A verb must agree with its subject in number and person is called subject verb agreement. Subject verb agreement म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की जे आलेलं वर्ब आहे ते त्याच्यासोबत आलेल्या सब्जेक्ट सोबत कसं असलं पाहिजे, ऍग्री असलं पाहिजे, त्याच्याशी सहमत असलं पाहिजे. आणि या ठिकाणी काय दिले, मस्ट दिलेले, म्हणजे असायलाच पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेले जी कंडिशन आहे, ए वर्ब मस्ट ऍग्री. ऍग्री म्हणजे काय, सहमत असणे, म्हणजे त्याला जसं असेल, एक वचने असेल तर एक वचने असायला पाहिजे आणि अनेक वचने असेल तर अनेक वचने असायला पाहिजे. सब्जेक्टच्या नंबर आणि पर्सन नुसार, नंबर म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये, सिंग्युलर नंबर किंवा प्लुरल नंबर. आणि पर्सन म्हणजे काय, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, कशा पद्धतीचा जो कर्ता आलेला आहे त्यानुसार आपलं काय असायला पाहिजे, त्या वर्बने त्या सब्जेक्ट सोबत ऍग्री असायला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणत असतो, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट म्हणत असतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, की त्या सब्जेक्टचं आणि त्या वर्बचं एकमेकासोबत बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, रिलेशन आहे, ती दोघं एकमेकांना रिलेट करतात. अशा पद्धतीचं जे आहे आपलं सेंटेन्स, आपलं टॉपिकचं नाव सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट आहे. आणि त्यानुसार आपल्याला पाहता येईल की यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, ही इज रायटिंग ए स्टोरी. ही कसं आहे, एक वचनी आहे. ही कसं आहे, एक वचनी, सिंग्युलर आहे, त्याच्यानुसार इज घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर खालचं सेंटेन्स बघा विद्यार्थी मित्रांनो, दे आर रायटिंग ए लेटर. आता या ठिकाणी बघा, जे दे आलेलं आहे, दे सोबत काय आलेलं आहे, आर आलेला आहे. जर अनेक वचनी जर सब्जेक्ट असेल तर वर्ब सुद्धा कसं असायला पाहिजे, अनेक वचनी. बघा, हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हे मेन वर्ब आहे, लक्षात असू द्या. हे ऑक्झिलरी वर्ब, इट इज ऑल्सो कॉल्ड ऑक्झिलरी वर्ब, इट इज ऑल्सो कॉल्ड हेल्पिंग वर्ब, इट इज ऑल्सो कॉल्ड सपोर्टिंग वर्ब, इट इज ऑल्सो कॉल्ड असिस्टंट वर्ब.
बघा याला काय म्हणतात, सहाय्यकारी क्रियापद म्हणतात, त्याला ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतात, त्याला हेल्पिंग वर्ब पण म्हणतात, किंवा त्याला सपोर्टिंग वर्ब, जो मेन वर्बला सपोर्ट करण्यासाठी आलेला असतो. ओके, याच्यामधलं जे बॉन्डिंग आहे सब्जेक्टचं आणि वर्बचं ते कसं आहे, जर सिंग्युलर आला तर सिंग्युलर आणि प्लुरल आला तर प्लुरल, जर एक वचनी आला तर एक वचनी वर्ब, आणि अनेक वचनी आला तर अनेक वचनीनुसार आपण काय केलेलं या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, क्लिअर. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट म्हणजे काय, सब्जेक्टचा कर्त्याचा आणि क्रियापदाचा एकमेकाशी असलेला संबंध थोडक्यामध्ये त्यालाच आपण काय म्हणत असतो, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असं म्हणत असतो. बघा, हियर आर द टू बी वर्ब. बघा, प्रेझेंट टेन्स मधले कुठले आहे, टू बी चे हेल्पिंग वर्ब आहे या ठिकाणी दिलेलं, कुठले आहेत, एम इज आर, त्याचा उपयोग कसा केला जातो हे आपल्याला पाहायचंय. सिंग्युलर मध्ये कधी असतो आणि प्लुरल मध्ये कशा पद्धतीने केला जायचा किंवा करावा, अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल या ठिकाणी आहे. बघा, फर्स्ट सेंटेन्स, आय एम ए बॉय, आय एम ए बॉय. बघा, आय सोबत नेहमी काय असतं, एम असतं, लक्षात असू द्या. आय सोबत काय असतं, एम हेल्पिंग वर्ब असतं. एम हे हेल्पिंग वर्ब असं एकमेव आहे जे नियमितपणे नेहमी कोणासोबतच येतं, आय सोबत येतं. आय एम, आय इज म्हणतात का, आय आर म्हणतात का, नाही म्हणणार, पण आय एम म्हणतात हे लक्षात असू द्या. आय एम ए बॉय, मी एक मुलगा आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. वी आर बॉईज, या ठिकाणी बघा, वी आर बॉईज या ठिकाणी कसं आहे, वी, वी म्हणजे आम्ही, सब्जेक्ट बदलला, वर्ब बदललं, या ठिकाणी सिंग्युलर आहे, इथे प्ल्युरल आहे. बघा, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, इथला जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे, त्याच्यानुसार सिंग्युलर नुसार वर्ब घेतलं, आणि या ठिकाणी प्ल्युरल सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार या प्ल्युरल नुसार आपण या ठिकाणी वर्ब घेतलेला आहे. क्लिअर. नाव नेक्स्ट, यू आर ए बॉय, तू एक मुलगा आहे, अशा पद्धतीचं यू आर बॉईज. लक्षात असू द्या की यू हे सिंग्युलर असो का प्ल्युरल, त्याच्या सोबत नियमितपणे प्ल्युरल फॉर्मच वर्ब घेतलं जातं. हा एक नियम लक्षात असू द्या की जे यू आहे, यू हे प्रोनाऊन आहे, या प्रोनाऊन सोबत नियमितपणे प्ल्युरल फॉर्मच वर्ब घेतलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा एक्झाम्पल, ही इज ए बॉय. आता ही कसं आहे, आपलं सिंग्युलर आहे, या सिंग्युलर नुसार आपण वर्ब घेतलं इज. या ठिकाणी पुढे आहे दे प्ल्युरल आहे, त्याच्यानुसार आपण घेतलं दे आर बॉय, सब्जेक्ट नुसार आपण वर्ब घेत असतो. ओके, नेक्स्ट, शी इज ए गर्ल, ती एक मुलगी आहे, अशा पद्धतीचं शी सिंग्युलर आहे, शी नुसार आपण इज घेतलेला आहे, त्याच्यानुसार दे काय घेतलं, प्ल्युरल मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण प्ल्युरल वर्ब घेतलं. दे आर गर्ल्स, त्या मुली आहेत, अशा पद्धतीचं. नेक्स्ट, द चाइल्ड इज हॅपी, तो मुलगा कसा आहे, हॅपी आहे, आनंदित आहे, ग्लॅड आहे. चाइल्ड म्हणजे काय, सिंग्युलर नाऊन झालं एक मूल. आणि चिल्ड्रन, द चिल्ड्रन आर हॅपी, मुले कशा आहेत, आनंदी आहेत. आर कसं घेतलं आपण, चिल्ड्रन नुसार, याच्यानुसार घेतलेलं आहे. ओके, क्लिअर. बघा, जर सब्जेक्ट जर आपलं प्ल्युरल असेल तर आपण काय करत असतो, प्ल्युरल वर्ब घेत असतो, आणि जर आपलं सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर आपण हे सुद्धा काय घेत असतो, वर्ब सुद्धा सिंग्युलरच घेत असतो. नाव लास्ट एक्झाम्पल, रामा इज ए गुड बॉय, अँड रामा अँड हरी आर गुड बॉयज. ज्यावेळेस दोन सब्जेक्ट सिंग्युलर अँड ने जोडलेले असतात तेव्हा येणारं जे वर्ब असलं ते कसं असतं, आपलं प्ल्युरल फॉर्म मध्ये असं. वी नो दॅट, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. ओके, तुम्हाला हा सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट म्हणजे काय समजलं असेल. ओके, फॉर एच डब्ल्यू यू कॅन लर्न अँड रिवाइज दिस डेफिनेशन ऑफ सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. राईट टू टाइम्स दिस डेफिनेशन इन युअर नोटबुक. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.